गोंडी साहित्य दर्शन म्हणजे गोंड समूहाचा सामाजिक, धार्मिक, भाषिक व ऐतिहासिक मूल्यांचं दर्शन. गोंड समुदाय हा आदिवासी समूहापैकी फार मोठा समुदाय आहे. या समूहामध्ये 51 पोट जमाती आहेत. त्या 51 पोट जमातींचा सर्वांचं म्हणजे गोंडी भाषा आहे, गोंडी संस्कृती आहे आणि गोंडी साहित्य दर्शन म्हणजे या सर्व गोंड नावांतर्गत या कोया, पाटाडी, छोटी, नंगारची, प्रधान, कोलाम या जमाती ज्या आहेत त्या सर्वांचं साहित्याचं दर्शन या ठिकाणी. गोंड समुदाय विशेषतः सगळ्या सामाजिक घटकामध्ये संरचित आहे. अर्थात निसर्गाचं संतुलन म्हणजे राखण्याकरता या समाजाची सामाजिक व्यवस्था फार परिपूर्ण आहे. म्हणूनच जिथे जिथे गोंड समुदाय आहे निसर्गाचं संतुलन बिघडलेलं नाही आहे जिथे आहे. बरं, डॉक्टर कंगालीजी, ह्या गोंड जमातीची धार्मिक व्यवस्था काय? हा गोंड